गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग. वेळ झाली आहे सकाळची, आता आपण बसतो नाश्ता करायला. काय तर आज आहे फ्रेंड्स सुप्रियाताईचा बेबी शॉवर, त्याची सकाळपासून तयारी चालू झाली. मी तर व्लॉग एडिट करत बसलेलो, आता जस्ट फ्री झालो, आता नाश्ता करून घे. नाश्त्यामध्ये आज सुकट आणि ऑमलेट आणि चपाती. प्रोग्राम संध्याकाळी आहे फ्रेंड्स, फोटोग्राफर वगैरे यांच्याशी कोऑर्डिनेट करते कुठे. आता थोड्या वेळात आपल्याला फ्रेश वगैरे व्हायचं आहे, नंतरला मग आपण जाणार आहे सुप्रिया ताईला घ्यायला. मग ती माझ्यासोबत घरी येईल, माझ्यासोबत कदाचित गुड्डी येईल आणि पूजा येईल. सुप्रिया ताई स्वतःच आली फ्रेंड्स, मी तर जेव्हा आता नाश्ता करत बसलेलो, बट तितक्यात ती आली उशीर होत होता म्हणून. सर अर्धा तास थांबले असते तर हळूहळू तयारी चालू झाली. खूप सारे प्रयत्न केले पूजेने भाव्याला झोपवण्यासाठी, पण माझा काही झोपत नाही आहे. अशी काही रेडी झाली, संध्याकाळी वेगळे कपडे घालेन. एवढंच की आता हे डेकोरेशनचं काम चालू होईल. एकच गोष्ट आहे की जे स्टेज बांधायचं होता, परत जे काय ते हे सगळं करायचं होता, त्यांच्याकडून थोडासा डिले झाला म्हणून ते अजून आलेच नाही आहे. अजून स्टेजच नाही तर मग डेकोरेशन कशावर. स्कूटी आणि इकडे गाड्या जेवढ्या पण होतात फ्रेंड्स, ते सगळे पाठी काढतात. एवढ्या सगळी जागा डेकोरेशनसाठी युटिलाइज होणार आहे, थोडी खाली जागा लागेल. आणि त्यात ह्या साईडला चेअर्स वगैरे असतील, त्यामुळे जेवढे पण राहतात वर वगैरे कॉपरेट करून सगळे आपले व्हेकल्स साईडला करतात. सगळं काही ठीक आहे, बट अजून स्टेजवाले कुठे आहेत? अजून ते आले पाहिजे होते आतापर्यंत. फायनली आलाय फ्रेंड्स मंडप आणि चेअर्स वगैरे. आता एक थोडंसं हे की पार्टी जेवढ्या पण कार गाडी आणि स्कूटी बाईक्स वगैरे आहेत, तेवढं थोडा हटवावं लागेल, कारण की याला काही हेवी सामान आहे जे उचलून द्यायला थोडासा प्रॉब्लेम होईल. असं तर हे डेकोरेशन वगैरे जात आहे. ह्यांची टेम्पो तुमची पुढची आहे ना टेम्पो, त्याच्यामध्ये डेकोरेशनचं आहे, ह्याच्यामध्ये स्टेजचं सगळं काय. बरं बरं, गाडी घेतो. होतात थोड्याफार अरेंजमेंट्स मेन टायमाला काही होतात. ओके, टेम्पो जी आहे फ्रेंड्स ती इथून इथे आली आणि कार आता त्या टेम्पोच्या ठिकाणी जाईल आणि मग टेम्पो निघून आतमध्ये जाईल. होईल आता ती गाडीची साईज एवढी मोठी नाही की काय प्रॉब्लेम होईल, याला येतील आणतील ते. बस हे स्टार्टिंगचा ज्या थोड्याफार स्कूटी किंवा बाईक आहेत या हटवाव्या लागतील. हॅलो, हे आला जसा. आता बस स्टेज सेटअप करतील. स्टेज आणि कपडा ती खालती कपड्यांना सांगितलं ना आपण? नाही सांगितलं, स्टेजवर सांगितलं. सांगायचं नाही तर पाणी तरी मारून घ्यावं लागेल ना, तर पायाला हे लागेल ना. तसं नाही सांगितलं ना, त्याने विचारलं होतं. हळदीच्या टायमाला थोडा छोटा होता स्टेज. हा, हळदीच्या टायमाला एक फूट खाली होता ना, खाली जो असतो सांगितलं दोन फुटाचा स्टेज. एवढं आपलं झोपडा एवढा आहे, हे विचित्र दिसणार. तुम्ही वरती आले ना, एवढा पाळ नाही आणि 8 फूट आहे ना, इकडे 1 फूट राहील आणि तिकडे 1 फूट राहील. आता पाळणच राहील, आपले कटआउट वगैरे काहीच ठेवता नाही. आता हे एवढं वरती आलं, कटआउट मी इकडे खाली ठेवून का उपयोग आहे, विचित्र दिसणार. सोल्युशन वरती पोहोचले ते असे. स्टेज आता काढून टाकणार आहे, स्टेज नकोच आहे. फ्लोअर वरती डेकोरेशन कार्पेट वगैरे सगळं टाकून पडदे टाकून खाली कार्पेट टाकून डेकोरेशन प्रॉपर असं करून अनएक्सपेक्टेडली फ्रेंड्स पाऊस पण पडायला चालू झाला. मीडियम आहे, खूपसं जास्त फास्ट होऊ नये आणि जास्त वेळ असू नये, बिकॉज ऑलमोस्ट तिथे तयारी पण होत आली आहे. त्यात गुड्डी गेली आहे पिंपरीला, काही साड्या ब्लाऊज वगैरे काय शिवायला टाकलेल्या त्या आणण्यासाठी. आता मला पण कुर्ता घ्यायचा होता जाऊन शॉपमध्ये, पण पूजा बोलते 1 दिवसासाठी कशाला घेतात. मला ते डोक्यात आलंच नाही की घरच्या घरी फंक्शन आहे तर मग फॉर्मल्स घालून, फॉर्मल्स कसे एक टाइम फॉर्मल्स घातले आणि त्याच्याखाली शूज आहेत तर ते जरा बरं वाटतं, पण फॉर्मल्स घालून विदाऊट शूजचं घरात, म्हणजे विदाऊट शूजचं मग घरातल्या घरात फिरणं ते थोडंफार ऑड वाटतं. त्यामुळे मग विचार करत होतो कुर्ता घेऊन येईल, पण नाही पूजा बोलली की नको घरात घरातच येतं, नको घेऊ का. ठीक आहे म्हटलं, बट येस हे असं थोडा पाऊस आणि आपलं हे सगळं चालू आहे. मला एक असं गाणं सुचलं जस्ट पावसामुळे, दहलीज पे मेरे दिल की जो रखे है तूने कदम,
मेरी जिंदगी लिख दी मेरे था मैंने जीना जीना हंसी था जीना तेरे हमदम थोडस झालं आर्ग्युमेंट मगाशी एज यूज म्हणजे नेहमी सारखं ठीक आहे माफ केलं मी माफ एक खुर्चीचा आवाज सारखं रील काढतोय किंवा काही असं रेकॉर्ड करत असेल ना लगेच खुर्च्या कुठलच्याही मध्येच एकदम नॉईज डिस्ट्रक्शन घेऊन कुमार आगवले ना कुमार आगवले ना म्हणा मला रागवू नको हा मा व्हेरी गुड काय बोलते काय माहित नाही हे थांब अच्छा हे ते डिस्क्लोज बोला ना पूजा सुप्रियाचा मेकअप तर चालू झाला आता रेडी होईल बाकी अजून घरातला कुणीच काय रेडी झाला नाहीये सगळे ह्या आता कामामध्ये लागलेले ऍक्च्युली मेकअपचं जेवढं पण आहे ते त्यावाल्या रूम मध्ये चालू होतं आतमध्ये बट दोन्ही मशीन एकसाथ चालू झाल्या ती बलूनची आणि ते मेकअप चालू आहे सुप्रिया ताईचा तो त्याच्यामुळे तिथे ट्रिप झालं त्यामुळे तिकडची लाईट गेली अशी त्या लाईट ची पण सेटअप झाली आता लोक येत ना करायचं बॅटरी तुम्ही मोबाईलचा ब्लूटूथ ऑन करा ह्याचा ब्लूटूथ इन करा हॅलो 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 बदन बाबू चार लोकांना होते हॅलो बोल फ्रेंड्स तुम्ही बोला फ्रेंड बोला फ्रेंड्स तुम्ही बोला मी बोलू आता तू जास्त पाठी ना मला ठीक आहे काल अर्ज आणलेत आम्ही असं मला त्यांच्याकडून अरे पण झोक्यावरती बसून बघतो एकदा बिकॉज थोड्या वेळात सुप्रिया आता येऊन बसेल असं जरी ठेवलं ना ते पण जर डेकोरेशन आज रात्री न घेता जर ते उद्या सकाळी घ्यायला आले तर मग रात्री सेफ्टी साठी जमलं तर मी बाहेर थांबेल टेबल असं काय डेकोरेशन कम्प्लीट झालंय दिस आर दी कटआउट आणि ते सिलेक्ट करायचं पार्टच्या साईड मी आहे आणि या दादांचं डेकोरेशन अच्छा काय नाव आहे कृष्णा ज्याचं नाव आहे ना त्याचा उद्या बर्थडे आणि दुसरे लहान भाजपाचे जुळे त्यांचा आज आहे आज आहे नाहीये म्हणून मी आलो नाहीतर ना ते करणार होते काम करायचे बर्थडे नाही ते आपलं हे जजमेंट इकडे चुकलं ना स्टेशन आहे तर आपलं झालं असतं हा झालं असतं गेलं मला 20 मिनिट हे मी अजून मागे हो चालेल चालेल काय त्याला बिंदास हात लावा फक्त ए टेप मारले ना हा टेप मारलं चालेल थँक्यू थँक्यू सो मच फॉर वेटिंग थोडस ब्लॉगिंग आता बुक करणार आहे आपण बुक घे असं काही झोक आहे जो आता रेडी झालाय तो बसून टेस्ट करतोय परत एकदा अति आताच आली घरी कुठे अति आताच घरी आली
तू चुपस, माझ्याशी बोलू नकोस अजिबात. टेबल पण लावून झालंय फ्रेंड्स, आणि आता हे ज्या सजावरती जे जेवणाचं होतं ते सगळं मांडायचं आहे. रेस्ट, एव्हरीथिंग इज डन. थोड्या वेळा सगळे रेडी हो फंक्शन साठी, आणि मग नंतरला फंक्शन स्टार्ट होईल. काय बेटा, काय पाहिजे? व्हेरी गुड. मी कशाला बसू बेटा त्याच्यावर? काय झालं पूजा? हे काय? अगे असं लावायचंय बघ. पण हे काय? हे ह्याच्यात सुरुची रिक्की बेटा बोलवते. आवाज दे सुरुची गुड्डी इकडे. तेच मी सांगते जरा एक मिनिट. एक नाही दोन्ही असं एक नाही. ह्याचं कुठे गर्ल नाही? एक ठेव ना, एक बॉय वाला. त्याच्याकडे स्टिकर नव्हतं ना, आणि डबल टेप पण आणली मी. आता फ्रेंड्स आपण एका चॅलेंजिंग गोष्टीवरती येऊन थांबलोय, ती म्हणजे ही की घरी जेवण वगैरे डेकोरेशन वगैरे ऑलमोस्ट सगळं झालंय. आता जे पाण्याची बॉटल्स येतात ना छोट्या छोट्या, जे गेस्टला देतात, ते इथं आसपास कुठेच नाही भेटत आहेत. ते हॉटेल यांच्याशी बोलणं झालं होतं, तर हे बोललेले की यांचे जे ओळखीचे आहेत कॅटरिंगवाले, त्यांच्यासोबत एकदा कन्फर्म करून बघतो की भेटतंय का, चान्सेस आहेत का काय. हे अनएक्सपेक्टेड होतं ऍक्च्युली, की पाण्याच्या बॉटलसाठी आपलं थोडस रखडलं जाईल. काय झालं? भेटला झालं होत वाटत, काम होईल वाटत. किती पाहिजे फ्रेंड्स? आपण घरी आणि बघतो तर काय, तर सुप्रिया दाईचा जस मेकअपच नाही, तर तिला साडी पण घातली जाते. म्हणजे ती आज एक पण काम नाही करत आहे कोणतंच. आजपासून काम बंद. आणि बाहेर बुग्गू काय ना काहीतरी चिप्स खाते. क्या फ्रेंड्स? हे घ्या फ्रेंड्स, पापडी घ्या फ्रेंड्स, पापडी घ्या फ्रेंड्स. मी फ्रेशअप वगैरे होऊन रेडी झालोय फ्रेंड्स फंक्शन साठी. आणि असं काय आपलं गेटअप आहे, ते आपलं शर्ट आणि पॅन्ट फॉर्मलच घातलंय. पूजा नको म्हटली कुर्ता आणणारा, अँड जस्ट ब्लॅक टिपी तू आहे. आणि त्यासोबतच इथे फोटो सेशन चालू आहे सुप्रिया दाईचं. हा बरोबर दिसत, बरोबर दिसत. तर फ्रेंड्स ऑलमोस्ट सगळे गेस्ट आलेत, काही फॅमिली मेंबर्स देखील आहेत. एवढंच की आपल्याला आता जायचंय पाण्याची बॉटल आणायला, जी आपण मग अशी ऑर्डर दिली होती. पाण्याच्या बॉटल घेऊन झाल्यात फ्रेंड्स. टोटल आपण घेतलेत 48x2 पाण्याच्या बॉटल्स पाठी घालून ठेवल्यात. आणि घरी येऊन बघतो तर काय, ऑलरेडी तिथं फंक्शन चालू झालं. वाटायला लागले गुड्डीला, म्हणून ती मला पुढे पुढे करते इथून बाहेर निघताना सगळ्यांच्या फोडून. फायनली दोघंही रेडी आहे, सुप्रिया ताई आणि विशाल भाऊजी दोघांनी टॅग लावला आय टू बी आणि बाबा टू बी. थोडासा बाबा वर गेला का? परत एकदा बाहेर चाललो. अजून काही एका दोन गोष्टी बाकी आहेत. कोणता लागतो? हा हे घे. आपण आलोय बाहेर, काय गोष्टी राहून गेल्या होत्या, त्या जरा फ्रेश पाहिजे होता म्हणून एक वडापाव समोसा आणि कदाचित भजीपाव घेऊ आपण. ते तिथं प्लेट मध्ये ठेवायला शेवपुरी घेऊन टाकली, एक वडापाव पण घेऊन टाकलाय गरम गरम. त्यासोबत पेस्ट्री पण घेतली. पिशव्या गुड्डीने मगापासून पकडलेला, पण आता समोर सगळे पब्लिक आहे, सगळे बसलेत, त्यामुळे गुड्डीला लाज वाटायला लागली आहे थोडीफार. गुडगुडी नर्वस होण्याचं कारण काय? काय कोण बघते? एका टायमाला मला पण अशी वाजायची फ्रेंड्स, बट आता नाही. भरून ठेव, हा भरून ठेव. सुटले ते मी नंतर खाणार आहे, आता काय नको टॉपिक काढूया. एकदा कार्यक्रम संपला की मी खाणार आहे. हा हो, हिने एक खाला मी एक खाला. ओके
एक मिनिट याला साईडला घ्या, एकमेकांकडे बघा. 1 2 3 बोललो की एकमेकांकडे बघायचं, बघा एकमेकांकडे. तू बोल, तू बोल, तू बोल. हा कोण मामी? अच्छा तू चालू केलं का? वेळ आहे त्या गेमचा फ्रेंड, त्याच्यामधून आता सिलेक्ट करायचं हिला कोणतं एक, म्हणजे तेच प्रिडिक्शन काइंड ऑफ गेम. नाही आता ह्याच्यातून बसून मी काय करतो, मी व्हिडिओ काढतो, मग नंतर काय करू आपण, फक्त नॉर्मली फोटो. त्याचा आवाज कमी कर पाहिजे त्या डेकचा. पूजा अनाउन्स कर. तेच की बोला परत एकदा. दोघांचा आवाज आला पाहिजे. दोघं पण रेडी आहेत. काय रे बेटा, तू बोल. घ्या फ्रेंड्स, बोला फ्रेंड्स. फ्रेंड्स तुम्ही पण बोला फ्रेंड्स. एका बॉक्स मध्ये होते विठ्ठल, दुसऱ्या बॉक्स मध्ये होते रखुमाई. द वन विच इज बीन सिलेक्टेड दॅट इज रखुमाई. तिकट आहे. टेबल पण यायला लागलाय फ्रेंड्स, आणि त्यासोबतच चालू होतोय तो स्टिकर. थोडस याच्यामध्ये थोडस कन्फ्युजन चालू आहे. समोर बघा इकडे. ओके, जेवणाची तयारी चालू झाली फ्रेंड्स. जेवण पण आलंय आणि प्लेट्स वगैरे आता काढले, म्हणजे प्लेट्स ओपन करून जेवणाची अरेंजमेंट करून घेऊ. उचलते का पूजा? घे बघ, घे बघ, घे बघ, घे बघ. मधी 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 मामी दिसत नाही स्टिकर, समोर का ना स्टिकर. ठीक आहे, मामी मामी सोबत सोबत मामी. आता छान पैकी तिकडे त्यांच्याकडे त्यांच्याकडे. आतमध्ये जेवणाची तयारी चालू आहे फ्रेंड्स. आपण आता बाहेर थांबलो थोड्या वेळ. व्हेरी गुड, सावा विश करा. किती काम आलेलं मला तूच की मग मला. फ्रेंड्स, यस द वन हू हेल्प्ड अस इन फोटोग्राफी. तर भेटून खरंच बरं वाटलं, खूप मन मिळावे आणि खूप इन्फॉर्मेशन पण त्यांनी मला शेअर केली कॅमेरा बद्दल, जे आपल्याला रील काढण्यासाठी घ्यायचं आहे. तर थँक्स फॉर दॅट आणि पुन्हा भेटू लवकरच. भाव्याला ऍक्च्युली आली आहे, फ्रेंड्स गेली आहे झोपून. मी जस्ट तिला बाहेर घेऊन वॉक करतो, कारण की आत गेलं की गर्मीने थोडं तिची अजून चिडचिड होते. बाकी आतमध्ये जेवण चालू आहे का, प्रोग्राम छान पैकी झाला. एवढंच की आपण जरासं धावपळीत होतो बाहेर, तर थोडं अधूनमधून मिस आउट झालं. परत काही गोष्टी होत्या ज्या आपल्याला करायच्या होत्या, अरेंजमेंट्स होते काही घरातले देखील, त्यामुळे बाहेर काय चाललो होतं जास्त आपल्याला व्लॉगमध्ये इन्वॉल्व करता आलं नाही. बट तरी नो प्रॉब्लेम, जेवढं आलं आहे होपसो तुम्हाला ते आवडलं असेल. त्यात ॲक्च्युअलमध्ये गरम होतं आणि इनफॅक्ट आपण जे डेकोरेशन आहे त्यांना सांगितलं होतं फॅनसाठी पण, जे मंडप बोलले तर ते बोलले तर होते फॅन पाठवेल थोड्या वेळात, बट अजून काय झालं नाही वाटतं. ठीक आहे, प्रोग्राम झाला, इट वॉज ऑल गुड. पूजा दमले
फार जास्त. सोनी दमली आहे. दमली आहे अजून. सगळं काय व्हायचंय, खेळायचंय, खायचंय, खेळायचं काय. आता गाणे कोण मलाच नाही माहित. जो भी लारी हो दो लाना. धावपळ चालू दिसत काही ना काहीतरी आणायचं न्यायचं. तर आता गुड्डी गेली होती परत प्लेट्स आणि डिश काय बोलतो बाउल्स घेण्यासाठी. ऑलमोस्ट सगळे गेस्ट जायला लागलेत. जस्ट थोडाफार फोटो सेशन चालू आहे सगळे गेल्यानंतर. आणि त्यात असं असं डिस्कशन चालू आहे की कोण डान्स करणार आहे, कोण गाणं बोलणार आहे. गाणं बोलण्यासाठी माईक झालाय बंद, त्याच्यासाठी बॅटरी नवीन टाकावी लागेल. तो रिचार्ज वाला पण नाहीये. पटकन फोटो फोटो काढून घेऊ आपण. आता गेलेली, आता लास्टच्या फोटोला गेलेली. तुझे याद ना मेरी याद किसी से क्या करा. वेळ दिला फ्रेंड्स ब्लॉग बघण्यासाठी, त्यासाठी मनापासून धन्यवाद. होप सो तुम्ही ब्लॉग एन्जॉय केला असेल. असं होतं फ्रेंड्स असा कार्यक्रम सुप्रिया ताईचा बेबी शॉवरचा. तो एकदम मजेशीर पार पडला. जे पण आता विशेष येतील फ्रेंड्स इन ऍडव्हान्स, त्यासाठी मनापासून थँक्स अ लॉट फ्रॉम ऑल ऑफ अस. भेटू उद्या लवकर आपण नवीन ब्लॉग मध्ये फ्रेंड्स. आता थोडा वेळ तर डान्स मजाक मस्ती थोडासा चालेल, थोडं सिंगिंग मी पण करेल जमलं तर. भाव्या झोपून गेली आहे, पुढच्या आवडायला आम्ही राहू द्या. आम्ही थँक यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स. टेक केअर. बाय 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 बाय. अरे तो वडापाव काय कोणी खाला? कुठे लक्षात नाही ठेवत आलं वडापाव. वडापाव नाही खाता आला आपल्याला. नो प्रॉब्लेम, होत राहतात. जे पण दिवसभर आपण बघितलं, थोडीफार धावपळ झाली, थोडी इकडचं तिकडं, हे त्या सगळ्या गोष्टी होत राहतात. फंक्शन आहे म्हटलं की चौघ. काय खाणं चालू रे? केक खाते कुठे? एवढ्या सगळ्या गोष्टी होत्या, नंतर पण काही ऍड करण्यात आल्या. उभी उठली फ्रेंड्स, पण ती झोपेत आहे फार. आवाजामुळे नाही उठली आहे गाण्याच्या, ती असंच मध्येच आम्ही आता आतमध्ये चेंज वगैरे करायला गेलो तेव्हा उठली. दिल लाया है बहार खुशी का खुमार क्या कहना.